इष्टान् भूगायमादेवा काश्यन्ते यत्नभाविता तैर्मत्ता प्रदायोगे योगुक्ते सेनैव स पूजनाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित फळ देतील, परंतु त्याने दिलेले फळ त्यांना म्हणजे अर्पण न करता जो केवळ त्याचा स्वतः उपयोग घेतो तो चोर समजावा. यत्नशिष्टा दिना संतु कुंजन्ते सर्व केलविते कुंजन्ते ते भवं पापा ये पतंतरा सुधारा. यत्नातून उरलेले पदार्थ सेवन करणारे संत गुरु त्या यत्नानिमित्त केलेल्या सर्व पातकातून मुक्त होतात. जे पापी पुरुष स्वतःसाठी अन्न शिजवतात त्यांना अन्न तयार करताना झालेल्या हिंसेचे पातक लागतात. कारण दिवस निघाला की पाच प्रकारची खाटकशाळा उघडल्या जाते. ते कसे? कानने, दिशने, चूलने, उपकुंभित मार्जने, पंचशून्य ग्रहस्थस्य दावी स्वर्ग नवीते. म्हणजे कांबावं लागते, गळावं लागते आणि चूल पेटवावं लागते. उपकुंभ म्हणजे पाणी भरणे, पाणी समजा. मार्जन म्हणजे सारवणे. असे पाच प्रकारचे समजास लगेच दिवस निघाला की सुरुवात होते. ते हिंसा समजा त्या हिंसेचं फळ त्याला भोगावं लागते. अन्नात भवंती भूतानि परजन्यात अन्न संभव यत्नात भवंती परजन्यो यत्न कर्म समुद्भव. प्राणी अन्नापासून निर्माण होतात त्याप्रमाणे पर्जन्यापासून धान्य निर्माण होते, यत्नापासून पर्जन्य होतो आणि तो यत्न कर्मामुळे निर्माण होतो. कर्म ब्रह्म भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भव तस्मात् सर्वकर्म ब्रह्म नित्यं यत्न प्रतिष्ठितम्. कर्म वेदापासून होतात असे समज. वेद ब्रह्मापासून होतात, त्या करता सर्वत्र असलेले वेद नेहमी यत्नात प्रतिष्ठित असतात. एवं प्रवर्तितं चक्रं मानवर्तं यतीय अगायो इंद्रियारामो मोहं पार्थ सजीवति. हे पार्था, अशा प्रकारे सुरू केलेल्या सृष्टी चक्राप्रमाणे जो वागत नाही तो या देहात फक्त इंद्रिय सुख घेणारा पापी पुरुष निरर्थक जीवन जगतो. परमेश्वराचा भक्त या सृष्टी चक्राचा वेगळा असतो. जो पुरुष फक्त परमात्म्याचा रमलेला असतो त्याप्रमाणे परमात्म्यातच तृप्त झालेला असतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी संतुष्ट झाला असे त्याला कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. नैव तस्ते कुते नातो ना कुते कश्चन नतासय सर्वभूतेषु कश्चित् कर्तव्य पाशय. या सृष्टीमध्ये त्या पुरुषाला कर्म करण्यात कोणता फायदा नसतो. तद्वत सगळ्या भूतांच्या ठिकाणी त्याचा स्वतःचा स्वार्थाचा संबंध नसतो. तस्मात् सत्व सततम् कार्यं कर्म समाचर असत्त्वं कर्म परमात्मोऽपि पुरुषः. म्हणून हे अर्जुना, तो आसक्ती रहित होऊन आपले कर्तव्य कर्म नेहमी कर. आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्षाची प्राप्ती होते. कर्म नैव विसंसिद्धी मासिताय नकादय लोक संग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कारण जनकात एक जाणे पुरुषानेही आसक्ती रहित कर्म केले व परम सिद्धीला प्राप्त झाले. याकरता लोक संग्रहाकडे पाहून तू कर्म करण्यास योग्य आहेस
आचरण करतो त्याचे सामान्य लोक हे अनुकरण करतात. श्रेष्ठ पुरुष जे प्रमाण ठरवितो एवढं नेम ठरवून देतो त्याचे इतर लोक पालन करतात. नमे मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही तरी देखील मी कर्माचाच वर्तो. धातु कर्मण्य खंडित मम वर्तमान वर्तन्ते हे अर्जुना. कारण जर मी सावधानपणे कर्मात वावरणार नाही तर सर्व लोक माझे अनुकरण करतील. कारण जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि वर्णशंकरा सर्व प्रजेचा मी घात करणारा होईल. सत्ता कर्मंती भारत हे अर्जुना. कर्मामध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे अनासक्त होऊन ज्ञानी पुरुषाने लोक संग्रहार्थ फळाची अपेक्षा न करता कर्म करावे. न बुद्धी वेदं जनये दत्नानां कर्म संगिनां आपण स्वतः सर्व कर्माचे योग युक्त निष्काम बुद्धीने आचरण करून त्या लोकांकडून हे आचरण करून घ्यावे. प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणि सर्वश अहंकार रूपात्मा कर्तारं इति मन्यते. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणाने केली जातात परंतु अहंकाराने मोहित होऊन सणे जीवात्मा स्वतःला मीच करता आहे असे मानतो. तत्पवे तुम महाभाऊ गुण कर्म विभाग गुण विभाग आणि कर्म विभागाला यथार्थपणे जो जाणतो तो ज्ञानी पुरुष सर्व गुणांचा आपापसा खेळ चाललेला आहे असे मानून त्यामध्ये अनासक्त असतो. प्रकृती गुण समूळा ज्ञान नसलेल्या मंद बुद्धीच्या पुरुषात पूर्ण ज्ञान असणाऱ्या पुरुषाने विचलित करू नये. मये सर्वाणि कर्माणि संन्यस्यात्मचेतसा निरासे निर्ममो भूत्वा युक्तस्वामितकज्वर. तो अध्यात्मनिष्ठ मनाने सर्व कर्मे माझ्या खाई समर्पण करून आशा रहित ममत्व रहित होऊन शोक संतप्त रहित होऊन युद्ध कर. ये मे मतं मतं इदं नित्यं मनोतिष्ठन्ति श्रद्धावन्तो न सूयन्तु मुञ्चन्ति चेति कर्मभिः. जे कोणीही पुरुष दोष बुद्धी रहित श्रद्धा युक्त होऊन माझ्या आज्ञेचे पालन करता ते पुरुष सर्व कर्म बंधनापासून मुक्त होता. सदृशं तिष्ठते स्वस्य प्रकृतिर्ज्ञानवानपि
आणि जे द्वेषी अविवेकी लोक माझ्या मताप्रमाणे आचरण करीत नाही त्या सर्व नाना त्या सर्व नानास मुकलेल्या लोकांना तू भ्रष्ट जाते जे समज सर्व प्राणी आपल्या प्रकृतीवश होऊन कर्म करतात त्याचप्रमाणे नाणे पुरुष देखील आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतो तेथे तो हक्क का करतोस प्रत्येक इंद्रियाचे भोग्य विषयांत राग आणि द्वेष मुळांतच आहेत त्याचा अधीन होऊ नये कारण ते जीवात्म्याचे शत्रू आहेत चांगल्या रीतीने आचरली देवतेच्या धर्मापेक्षा गुणाने कमी आचरला तरी ईश्वर धर्म अतिशय कल्याणकारक होईल धर्मात अर्थात ईश्वर धर्मात मरण अतिशय फायद्याचे आहे पर धर्म अर्थात देवता धर्म भीतीदायक आहे कारण तेथे धारक शेदादी पतन दुःख आहे अर्जुन वाच अतर्केना प्रयुक्तोयम पापं च विभुवन अनिकं निवारणेय फलाति वो नियोजित अर्जुन म्हणाला हे श्री कृष्ण महाराज भगवंता हा पुरुष स्वतःची इच्छा नसताना देखील नियोजित केल्याप्रमाणे कोणाकडून प्रेरित होऊन जबरदस्तीने पाप आचरण करतो श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येनामेव भगवान श्री कृष्ण म्हणाले रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा सर्व भक्षक महापापी काम क्रोध यांना तू या लोके या विषय वैरी समाज धुमेरा वेतेवनी यथा दर्शो मदनत यतो वेना रुतो गर्भ तथा तिनी तमारुतम ज्या प्रमाणे धुराने धुरीने आरसा आणि दाराने जसा गर्भ आचरता जातो तद्वत कामाने म्हणजे कामोपाविलासाने हे ज्ञान आचरल्या जाते आवृत्तम ज्ञान मेतेन ज्ञानिनो नित्य वैरिन कामरूपेन पंचेय दुष्पूरेण हे अर्जुना अग्निप्रमाणे काहीही तृप्त न होणार या कामरूपी नित्य शत्रूने जाणत्याच्या ज्ञानाला आच्छादिले जाते